नांदेडच्या मुखेड तालुक्यातील बेट मोगरा इथल्या श्री शिवलिंग बादशाह मठ संस्थेचा पारंपरिक उत्सव गेल्या 400 ते 450 वर्षांपासून साजरा केला जातोय. या उत्सवाचा पालखी मिरवणूक आज महाशिवरात्रीच्या दिवशी निघत असते. या उत्सवाला पंचक्रोशीतील सर्व धर्मीय पुरुष आणि महिला एकत्र येऊन पालखीचं दर्शन घेतात. ही पालखी बेट मोगऱ्यापासून चेटमोगरा टाकळी खुर्द भेटी देऊन पुन्हा बेट मोगरा इथल्या श्री शिवलिंग बादशाह मठ संस्थेमध्ये गेल्यास संपन्न होते. हा पारंपरिक महोत्सव आज त्या गायतही तेवढाच उत्साहानं साजरा होताना दिसतोय. श्री शिवलिंग बादशाह मठ संस्थान बेट मोगऱ्याचा हा पारंपरिक उत्सव आहे. या परंपरेमध्ये हा उत्सव जवळपास गेल्या 400 ते 450 वर्षापासून साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे या आमच्या मठावर जे परंपरागत मठाधीश असतात त्यांच्या पट्टाभिषेक गादीचा वाढदिवस उत्सव या निमित्तानं केला जातो. आणि यामध्ये बेट मोगरा मठातून आज महाशिवरात्रीच्या दिवशी पालखी मिरवणूक निघते. ती चिटमोगरा येथे परंपरेनं सद्भक्त असलेले देशमुख आहेत त्यांना दर्शन देण्यासाठी चिटमोगरा या बेट मोगरालगत गावात जाते. तिथून टाकळी या आमच्या शाखा मठ असलेल्या गावामध्ये येऊन तिथून परत बेट मोगऱ्याला ही मिरवणूक जाते. संध्याकाळी सामूहिक इष्टलिंग पूजा आणि उद्या भगवान शिवलिंगेश्वराला बेल वाहून मग शिवरात्रीचा उपवास सगळे मंडळी सोडतात असा हा पारंपरिक उत्सव आहे. हे परिसरातील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. या आमच्या उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम सहित सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष सगळे सहभागी होत असतात. एक आगळंवेगळं वैशिष्ट्य या उत्सवाचं आहे. तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.